नमस्कार, मी श्रद्धा टपाल। टिपाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। जोगेश्वरीत शिवसेनेचे कोविड-19 पार्श्वभूमीवर अन्नदान। शिवसेना पक्ष प्रमुख व मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विविध भागात सुरू असलेल्या शिवभोजन थाळीच्या धर्तीवर गरजू लोकांसाठी अन्नदान सेवा माननीय श्री रवींद्र वायकर आमदार माजी राज्यमंत्री यांच्या मार्फत जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रात सुरू करण्यात आली आहे। या मोफत जेवणाच्या पाकिटांच्या वितरणाचा शुभारंभ आमदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज श्यामनगर तलावाजवळील इच्छापूर्ती श्री गणेश मंदिराच्या आवारात करण्यात आला। शासनाच्या नियमांचे पालन करीत ही सेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे। या प्रसंगी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत, महिला विधानसभा संघटक रचना सावंत, नगरसेवक प्रवीण शिंदे, अनंत नर, उपविभाग प्रमुख बाळा साटम, भारतीय विद्यार्थी सेनेचे निमंत्रक कालिदास कांदळगावकर, शाखा प्रमुख बाळा तावडे, प्रदीप गांधी, मंदार मोरे, नंदकुमार तामणकर, शाखा संघटक रश्मी गोडांबे, शाखा समन्वयक उमेश कदम, योगित पाटील, उदय हेगिष्टे, उपशाखा प्रमुख संजय महाडिक, अनिल म्हस्कर, भाई मिरलेकर इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते, अशी माहिती गणेश हिरवे यांनी दिली। हिरवाणीसाठी व्हिडिओ अट क्षितिज टपाल। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।